तब्बल 11 वर्षानंतर प्रांत अधिकारी यांनी वाळू तस्करांची दखल घेतल्याची ही बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निंबरळ येथील प्रवरा नदी पात्रात संशयित वाळू तस्कर बाळू आरोटे, पंढरीनाथ डावरे, राजू डावरे, विजय डावरे यांनी अवैधरित्या बेसुमार अशा पद्धतीनं उपसा करत कोट्यवधी रुपयांची वाळू शासनाचा ज्याला गौण खनिज म्हणून मान्यता आहे अशाची चोरी करून सरकारचा मोठा महसूल बुडवला, तर अशोक शंकर मोरे यांची शेती आंब्याची झाडं उद्ध्वस्त केल्याची तक्रार दिनांक 8/4/2010 रोजी राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूल विभागाचे मंत्री, पोलीस विभागाचे अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे 100 अर्ज करून सरकारने 200 आदेश प्राप्त होऊ नये महसूल विभागानं गेल्या 11 वर्षात याकडे दुर्लक्ष केलं होतं. वाळू वाहतूक करणाऱ्या चौघांना महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी पाठीशी घातल्याचा आरोप केलेला आहे. मात्र अशोक मोरे यांनी 11 वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि 8 जून 2021 रोजी संगमनेर प्रांत अधिकारी यांनी इन कॅमेरा निंबरळ येथे येऊन चौकशी केली. यावेळी 11 वर्ष आम्ही या गोष्टीसाठी लढा देत आहोत आणि यात सरकारचं मोठं नुकसान झालं आहे आणि माझंही जमिनीचं मोठं नुकसान झालं आहे, मला न्याय द्यावा अन्यथा मी आत्मदहन करेल असा इशारा कॅमेरा समोरच मोरे यांनी दिलाय. अशोक शंकर मोरे राहणार निंबरळ तालुका अकोले येथील रहिवासी आहे. निंबरळ येथे वडिलोपार्जित घर, जमीन, जागा आहे. माझे जमिनीचे लगत प्रवरा नदी पात्रात वाळू तस्कर बाळू यशवंत आरोटे, पंढरीनाथ काशीनाथ डावरे, राजू दत्तू डावरे, विजय दगडू डावरे राहणार निंबरळ यांनी अवैधरित्या कोट्यवधी रुपयाचा वाळू उपसा केला. वाळू उपशामुळे माझी जमीन खचून ढासळून जाऊन जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जमिनीचे बांधावर असलेली 10 ते 12 आंब्याची झाडे ढासळून पडून त्याचे नुकसान झालेले आहे. याबाबत मी महसूल अधिकारी माननीय विभागीय आयुक्त नाशिक, माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर, माननीय उपविभाग अधिकारी संगमनेर, माननीय तहसीलदार अकोले तालुका अकोले, मंडल अधिकारी अकोले, कामगार तलाठी महोदय निंबरळ यांच्याकडे दिनांक 26/3/2010 रोजीपासून वेळोवेळी तक्रार दाखल करून वाळू तस्करांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे. माझ्या तक्रारीनुसार शासनाकडून महसूल अधिकारी यांना 250 ते 300 आदेश देण्यात आलेले आहे, परंतु आदेशानुसार अद्यापर्यंत वाळू तस्करांवर कायदेशीर कारवाई केलेली नाही. माझी तक्रारीची दखल घेऊन 10 ते 11 वर्षानंतर माननीय डॉक्टर मंगरुळे साहेब, उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी दिनांक 18/7/2010 रोजी निंबरळ येथे येऊन इन कॅमेरा माझे दिनांक 26/3/2010 रोजीपासून तक्रारीनुसार चौकशी केली. चौकशीमध्ये मी माझ्या तक्रारीनुसार त्यांना हकीकत सांगून तक्रारीतील वाळू तस्कर संबंधित महसूल अधिकारी यांच्या विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती केली. त्यांना वाळू उपसा ठिकाणाची त्यांना वाळू उपसा ठिकाण दाखवले. मी त्यांच्यासमोर शासनास अशी विनंती केली की माझ्या तक्रारीनुसार तक्रारीतील संबंधित महसूल अधिकारी, तत्कालीन महसूल अधिकारी, वाळू तस्कर अनुक्रम नंबर 1 ते 4 यांच्यावर शासन नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी. माझ्या तक्रारीनुसार यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली नाही, मला माझ्या तक्रारीचा न्याय मिळाला नाही, तर मी शासन दरबारी आत्मदहन करणार आहे असे त्यांना समक्ष सांगितलेले आहे आणि कारवाई करावी, मला न्याय द्यावा अशी विनंती केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, अकोले.